जय जिजाऊ, आज आपण आलेलो आहोत अंतरवाली सराटीला आणि आज एक चित्रपटाची टीम आलेली आहे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा चित्रपट आज इथं त्याचं डायरेक्टर आणि हे आलेले आहेत. आपण बघूयात की नेमकं चित्रपटाबद्दल की कशा पद्धतीने हे चित्रपटाचं नियोजन आहे आणि काय असेल तर त्यांच्याशी चर्चा करू. नमस्ते, मी लेखक निर्माता गोविंद गुलतडे. आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी एवढं असं उपोषण केलं होतं त्या ठिकाणी आम्ही बोलतोय आता. तर त्यांच्या जीवनचरित्रावरती आधारित मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा या नावाने आम्ही एक मराठी चित्रपट बनवत आहोत. कारण ते अशा व्यक्तींवरती चित्रपट येणं ही खूप काळाची गरज आहे. कारण त्यांचा हा इतिहास किंवा त्यांचा जो काही संघर्ष आहे हा 15-16 दिवसाचा नाही नसून साधारण 15-20 वर्षाचा संघर्ष आहे आणि हा समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज तर पोहोचलाच आहे, संपूर्ण जगात पोहोचलं आहे, परंतु येणाऱ्या पिढ्यांनासुद्धा त्यांचा संघर्ष माहिती असला पाहिजे. म्हणून मी त्या चित्रपटाचा स्वतः निर्माता आहे, मी त्या चित्रपटाचं लिखाणसुद्धा करणार आहे. आम्हाला पाटील साहेबांनी त्यासाठी पूर्ण अनुमती पण दिली आहे, ते स्वतः सपोर्ट करणार आहेत, ते पण छोटासा या चित्रपटातून रोल करणार आहेत. कारण हा जो आता म्हणजे 40 दिवसाचा हा संघर्ष आहे, आता म्हणजे उपोषण संपल्यानंतरसुद्धा त्यांनी या ठिकाणी तो संघर्ष कंटिन्यू चालूच ठेवलेला आहे. म्हणजे ही अशी व्यक्ती अशा व्यक्तीला एक माणूस म्हणणं चुकीचं आहे. कारण हे देवाने एक देव म्हणून देवदूत म्हणून आपल्यासाठी पाठवलेला एक माणूस आहे. तर कुठंतरी त्यांचं हे कार्य आहे हे समाजापर्यंत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि ते इतिहास म्हणून जमा झालं पाहिजे. म्हणून आम्ही हा चित्रपट करतो. ह्या चित्रपटाचं शूटिंग आम्ही नोव्हेंबरमध्ये चालू करतो आहे आणि त्याचा मुहूर्ताचा नारळ पण आम्ही फोडलेला आहे पाटील साहेबांच्या हस्ते. आम्ही त्याचं पोस्टर पण लॉन्च केलेलं आहे आणि ते संपूर्ण राज्यभर आज चित्रपट येण्याच्या अगोदर त्याचं नाव म्हणजे त्या चित्रपटाचं नाव एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजतं की लोकांना आतुरता आहे त्या विषयाची की पाटील साहेबांचा पाठीमागचा संघर्ष सगळ्यांना माहीत नाही, मग तो कशा पद्धतीने असेल तर तो पण पाहण्यासाठी लोकांना म्हणजे आतुरता आहे. तर साधारण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तो चित्रपट रिलीज होईल आणि त्या चित्रपटातूनच काही असं आम्ही म्हणजे काही छोट्या मोठ्या काही कलाकारांची जी आम्हाला गरज आहे की या गावातून आम्ही बऱ्यापैकी निवड करणार आहोत. राज्यातून पण कोणाला त्या चित्रपटात काही रोल करायचे असतील तरी आम्हाला संपर्क साधावा आणि हा चित्रपट सगळ्यांनी पहा आणि मनोज जरांगे पाटील यांना एक या चित्रपटाच्या माध्यमातून सपोर्ट करावा. आणि आरक्षण तर ते भेटल्याशिवाय सोडणारच नाही हे 100% म्हणजे खरं आहे, कारण आम्ही आत्ता पण त्यांना भेटलो. धन्यवाद. तुमचा काय रोल एक्झॅक्टली? अजून सांगू नाही शकत. बरं, अच्छा, तुमचं नाव आणि तुमचं पण विचार. अच्छा, तुमचं नाव आणि म्हणजे ओके, तर तुम्ही काय भूमिका करणार आहेत? काही सांगितलं सरांनी सांगितलं मला बाबा कसं घडलं काय घडलं लाठीचार्जबद्दल यांना पूर्ण मार्गदर्शन कसं झालं काय झालं. कारण त्या नीरमध्ये आम्ही इथं होतो, पोलीस लोक आल्याच्या नंतर आम्ही त्यांना विनंती करतो बाबा तुम्ही आम्हाला मारू नका किंवा आम्हाला ढकलू नका, आमचं एक आंदोलन शांततेमध्ये चालली आहे. त्यांनी जो सांगितलं की आम्हाला वरून आधी आलेला एक पांढरा दवाखान्याचं आम्ही त्यांना एवढी विनंती करतो, पण त्यांनी एवढं मारलं पोलीस लोकांनी की आमचे जे 80 वर्षाचे लेडीज आहे त्यांच्या डोक्यामध्ये तिला लाठ्या घातल्या, मुलांना टाचे पडले आणि जे काही तरुण मुलं होते तरुण मुलंसुद्धा हात मोडले. हे पिक्चर बघण्याचं एवढंच हे राहिलं, पिक्चर रिलीजचं होऊ लागला संघर्ष विद्या म्हणजे नवीन जी नवीन पिढी येऊ लागली त्यांना बी कळलं पाहिजे आमच्या आईवडिलांनी याच्यामध्ये मार खाल्ला कशा कसं खाल्लाच एक मराठी आरक्षणासाठी आंदोलनामध्ये मार खाल्ला त्यावेळेस आम्हाला आरक्षण मिळालं. नक्कीच, म्हणजे सत्य घटनेवर आधारित हा चित्रपटाची त्यांनी माहिती दिली. नमस्कार, मी अभिनेता रोहन पाटील. माझे पुढील 2-3 सिनेमे रिलीज होऊन गेले, एक धुमस झाला, एक मंजूर झाला, एक दिवसांनी झाला. एक माझं गाणं आहे बड्डे आहे भावाचं जल्लो सारेगावात काम केलेलं आहे. आज सराटीमधून आपल्याशी बोलतोय. गेल्या कित्येक दिवसापूर्वी आपण पाहिलं, बऱ्याच दिवसापासून पाहतोय आपण मीडियामध्ये की सराटीमध्ये उपोषणाला बसले मनोज जरांगे पाटील. सगळीकडे पाहिलं, पण आता एक वेगळ्या रुपेरी पडद्यावर मनोज जरांगे पाटील दिसणार आहेत आणि त्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका मी स्वतः साकारणार आहे. खूप चांगला सिनेमा होणार आहे आणि जसं आता ताई म्हटलं की हा इतिहास कुठेतरी पुढं आला पाहिजे. मी मनोज जरांगे पाटील 17 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील नाही, मी आता त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आलं की मी 16-17 वर्षाचा असल्यापासून मी संघर्ष करतो आहे. 2011 पासून मी मन लावून पूर्ण झुकून दिलं आहे, म्हणजे काही न करता पूर्ण समाजासाठी झुकून दिलं आहे. हा सगळा इतिहास महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या पुढे यावं आणि तो एवढ्या ताकदीचा मांडणार आहेत आणि तो सिनेमा एवढा तुफान असणार आहे. खूप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तुमच्या की जसं जरांगे पाटलांनी सगळ्यांना घाम फोडला आहे तसं सिनेमा सगळ्यांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ताकदीचा तो सिनेमा असणार आहे, येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर तो सिनेमा रिलीज होईल आणि सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती राहील की हा सिनेमा बघावा. थँक्यू. आता आपण बघू शकतो की दर्शक आणि तिथले जे निर्माते आहेत त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सत्य घटनेवर आधारित असलेला मनोज जरांगे पाटील एक संघर्ष योद्धा या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. हा चित्रपट कसा असेल आणि नक्की ज्याची उत्सुकता तरुणांमध्ये गावकऱ्यांमध्ये आहे याबद्दल काही शंका नाही.